बुलढाणा जिल्हाही वनपर्यटनात मागे नाही. ज्ञानगंगा, अंबारवा, लोणार यासारखी अभयारण्य येथे असून येथे वेगवेगळ्या प्रजातींची असंख्य वन्य प्राणी अधिवास करतात. महाराष्ट्रात अनेक अशी अभयारण्ये आहेत ज्यांना भेट दिल्याशिवाय आपली भ्रमंती पूर्ण होऊ शकत नाही. या रानवाटांवरून जाताना केवळ आपल्या समृद्ध वनांचीच नाही तर या वनांमध्ये अधिवास करणाऱ्या विविध प्राणी, पशु पक्षी आणि फुलांचीही माहिती मिळते. ही निसर्गसंपदा आपल्याला सुखावून टाकते. इथे रंगीबिरंगी फुलपाखरे आहेत व वनराजांचा सिंह, वाघोबा, गवा आणि हरणे असून चिवचिवाट करणारे असंख्य प्रकारचे पक्षी येथे आढळतात. वाढलेल्या गवतावरून सरपटणारे प्राणीही आपले लक्ष वेधून घेतात. विदर्भ तर वनपर्यटनांची पंढरी आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा बसत आहे. अशातच ज्ञानगंगा अभयारण्यात प्राण्यांचा स्वच्छंद संसार सुरू आहे. 54 कृत्रिम पाणवठ्याच्या वन्यजीवांसाठी बनविलेले आहेत. मात्र लॉकडाऊनच्या भूमीवर ज्ञानगंगा अभयारण्यातील बुलढाणा परिक्षेत्रात वन्य प्राण्यांचा स्वच्छंद मुक्त संचार सुरू असून उन्हाची काहीलही पाहता वन्य विभागाने प्राण्यांसाठी तयार केलेले 54 कृत्रिम पाणवठे त्यांच्यासाठी मोठा आधार झाला आहे. बुलढाणा, चिखली, मातोडा आणि खामगाव या तालुक्याच्या सीमेवर 200 चौरस किलोमीटर विस्तारलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात बिबट, अस्वल, कोल्हा, मोर, लांडोर अशा विविध जातीचे प्राणी आहेत. मात्र सूर्य आग ओकू लागल्याने नैसर्गिक चाली स्त्रोत आटले असले तरी वनविभागात कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. या पाणवठ्यावर प्राण्यांचा स्वच्छंद वावर आता दिसून येत आहे. ही माहिती बुलढाणा येथून आरएन न्यूजचे प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांनी दिली.